परंतु अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार सरकार आहे, आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय। 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या राज्याचे कृषी मंत्री जे आहेत ते इतके संवेदनाहीन आहेत की ते म्हणते हे रोजचंच आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यामध्ये नवीन काय आहे? भुजबळ साहेब, तुम्हीच मला बाहेर सांगितलं 200 रुपये द्या तर 300 रुपये। अरे बाबा, आता अरे ते मी बस मग आपण बोलायचंच नाही मग। आणि म्हणून आमची मागणी आहे की लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या या सरकारनं निदान 500 रुपये तरी जे आहे शेतकऱ्यांना अनुदान त्यांनी दिलं पाहिजे। आतापर्यंत जे दिले होते त्याच्यापेक्षा आपण जास्ती देतोय आणि सरकारची मागणी आमची पूर्ण करत नाही आहे। सर्वकष विचार झाल्यानंतर आपण त्यांनी 200 रुपये आणि 300 रुपये प्रति क्विंटल शिफारस केली होती, परंतु अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकरी आणि सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार सरकार आहे, आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण सानुग्रह अनुदान म्हणून 300 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आपण देण्याचा निर्णय घेतोय। आणि याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची शिफारस, जयंतराव, शिफारस होती 200 रुपये आणि पूर्वी 2016-17 मध्ये आपण 100 रुपये दिले होते, 17-18 मध्ये 200 रुपये दिले होते, आपण आता डायरेक्ट 300 रुपये करतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। आणि त्याचबरोबर जे काही उपाययोजना आहेत, आता कांदा खरेदी देखील सुरू झालेला आहे आणि त्यात देखील 10.5 रुपयापर्यंत दर मिळतोय आणि म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर यामध्ये दिलासा मिळेल। आपल्या सगळ्यांची भावना होती, ती सरकारची भूमिका आहे। भुजबळ साहेब, तुम्हीच मला बाहेर सांगितलं 200 रुपये द्या तर 300 रुपये। अरे बाबा, आता अरे ते मी बस मग आपण बोलायचंच नाही मग। नाही नाही, रेकॉर्डरचा विषय नाहीये, पण आतापर्यंत भुजबळ साहेब ऐका, भुजबळ साहेब ऐका ऐका ऐका, 100 आतापर्यंत जे दिले होते त्याच्यापेक्षा आपण जास्ती देतोय, 300 रुपये देतोय, त्यामुळे हा मोठा दिलासा आहे शेतकऱ्यांना। आणि बाकी 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 ऐका, ही भुजबळ साहेब ऐकून घ्या, बसा ऐकून घ्या, ही फक्त घोषणा नाही, ही घोषणा नाही, प्रत्यक्ष कारवाई आहे। आणि अर्थसंकल्पात देखील आपण पाहिलं की या सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा, अरे तुम्ही फक्त गाजरे दाखवता, आम्ही डायरेक्ट गाजराचा हलवा दिलाय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, 300 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय यातून नक्की होणार आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात सुद्धा आलेलं आहे, अवकाळी पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या बाबतीमध्ये काहीच अजून घोषणा होत नाही आहे, नंबर एक। नंबर दोन, अध्यक्ष महोदय, ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या राज्याचे कृषीमंत्री जे आहेत ते इतके संवेदनाहीन आहेत कि ते म्हणते हे रोजचंच आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यामध्ये नवीन काय आहे? अशा पद्धतीनं संवेदनाहीन अशा प्रकारची स्टेटमेंट जी आहेत या राज्याचे कृषी मंत्री करतात अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो, हा DPA वगैरे जो आहे ना, खर्चाचा भाग 53-54 झालेला अध्यक्ष महोदय, डिझेल पेट्रोल सगळं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय, बागे 200 दिले आणि 100 दिले, आता त्याचा हिशोब लागू शकत नाही अध्यक्ष महोदय, 1200 रुपये क्विंटलला खर्च येतोय, 1200 रुपये, आणि शेतकऱ्यांच्या हातात पडतात 500-600 रुपये, कधीतरी एखाद्या वेळेस 700 रुपये अध्यक्ष महोदय। आणि म्हणून आमची मागणी आहे की लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या या
सरकारनं निदान 500 रुपये तरी जे आहे शेतकऱ्यांना अनुदान त्यांनी दिलं पाहिजे अशी माझी शेतकऱ्यांकडे सरकारकडे मागणी आहे आणि सरकार ती मागणी आमची पूर्ण करत नाहीये. ठीक आहे, आपली चर्चा आहे याच्यावरती, त्यावेळेला बोलू. यामिनी जाधव.